उरण तालुक्यात शनिवारी 15 कोरोना रुग्ण आढळले असून 9 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उरण तालुक्यात नवीन शेवा येथे 7 वर्षीय मुलगा व 13 वर्षीय मुलगी, 37 वर्षीय व 62 वर्षीय महिला, जासे येथे 6 वर्षीय मुलगा, 29 व 50 वर्षीय पुरुष, चिरले येथे 38 व 63 वर्षीय महिला, सेक्टर 15 द्रोणागिरी उरण येथे 56 वर्षीय पुरुष, सिडको कॉलनी उरण येथे 54 वर्षीय पुरुष, बालई येथे 47 वर्षीय पुरुष, पांडिवे येथे 42 वर्षीय पुरुष, दिघोडे येथे 49 वर्षीय पुरुष, विंधणे येथील 34 वर्षीय पुरुष असे कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच उरण तालुक्यातील देऊळवाडी येथील 13 वर्षीय मुलगी व 40 वर्षीय पुरुष, बोरी येथील 37 वर्षीय पुरुष, कोटनाका येथील 34 वर्षीय पुरुष, गोवटणे येथील 34 वर्षीय महिला व 51 वर्षीय पुरुष, पाणजे येथील 42 वर्षीय पुरुष, जासे येथील 35 वर्षीय पुरुष, तांडेलनगर उरण येथील 31 वर्षीय महिला यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि गोवटणे येथील 45 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 251 झाली आहे. त्यातील 196 बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 52 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आजपर्यंत 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.